जया भाऊंचा अवघड आहे. आमची तुतर आहे अजय कुमार गोरे. शेतकऱ्याला काय आहे तवा नाही, कशाला दर नाही काय, सगळं शेतकऱ्याकडनं उकाळत येते. कसं आहेत आमदार आपले? आहेत, आमची गाठच घेत नाही. मतदान जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा उगवत आहेत ते. प्रभाकर देशमुख चौशिवा आम्ही धरत नाही. काय बोलताय, काय बोलताय म्हणजे यांचं काय सगळं चोर मारायची? मी म्हणेल तेच कायदा चाललाय. राम राम मंडळी, स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये. मंडळी, सध्या निवडणुकीचं वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावं लागलंय आणि याच निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानखटाव मतदारसंघाचा दौरा करतोय. यामध्ये या जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत, जनतेचा कौल कोणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. इथले विद्यमान आमदार जयकुमार गोरे आहेत, तर त्यांच्या विरोधात अभय जगताप, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, रणजित सिंह देशमुख असे प्रहार असेल, शेतकरी संघटना असेल, अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यापैकीच महाविकास आघाडीमधून एक उमेदवार निवडण्यात येणार आहे. परंतु जनतेच्या काय प्रतिक्रिया, जनतेला कुणाला आमदार करायचं आपण बघणार आहोत. आपण सध्या सिद्धेश्वर कुरोली या गावामध्ये इथल्या बाबा काय काय चाललं आहे? काय नाही, निवांत आहे. होय, बोला. आता निवडणुकीचं वातावरण तापलंय मैदान. बर, कुठला पहिलवान निवडून येईल, काय जिंकून येईल? प्रभाकर देशमुख चौशिवा आम्ही धरत नाही. काय बोलताय, काय बोलताय म्हणजे सांगतोय तर. बर, मी सुभाषराव अध्यक्ष झाले का नाही त्यातनं वागलंय, मला सगळ्या गावाचं माहिती आहे. आमचं गाव तर प्रभाकर देशमुखाला संपूर्ण 101%. बर बर, का आता जयकुमार गोरे आमदार आहेत, त्यांनी काय केलं नाही? काय वाटोळ केले की आमच्या गावाचं पाणी होतं ते तिकडं आहे घालाय नेलं आणि बाकीचं काय करतोय सांगा की. पाणी ज्यावेळेस नेलं त्यावेळेला गावाचं वाटोळ होतं का नाही? मग संपलं. आता निवडणुकीला येतील की मत मग आम्हाला आमच्यापाशी येऊ शकत नाही. हां, आमच्यापाशी येऊ शकत नाही. बर बर बर, काय त्यांचं काय एवढा का राग आहे? राग म्हणजे ही पाणी अहो आम्ही अन्नावून उठलो की नाही वे तर पाणी नेलं ते संपला का नाही विषय. पाणी कशासाठी असतं? हां बरोबर. आता का कोण आता प्रभाकर देशमुख उभं राहणार आहेत का अजून कोण? ठीक आहे, माहिती नाही, पण प्रभाकर देशमुख उभं राहिल की आम्ही त्याच्या पाठीमागेच जाणार. बरोबर, त्यांना नाही तिकीट भेटलं. हां, त्यांना नाही भेटलं. त्यांना नाही भेटलं तर जे शरद पवार करतील त्याच्या मागे जाणार. बरोबर. आता सरकारनं योजना काढल्यात बऱ्याच. काय आता लाडकी बहीण योजना आली, किती काढू द्यावं? हा बाई, पैसे दिलेत म्हणून ठीक आहे, पैसे कुणाच दिलेत? आमचेच आम्हाला दिले. तू ह्याच्यापेक्षा काय ती एस टी बसवली कशाव नाही, बिस्किटाव आहे का नाही? मग काय सांगताय नवर, तुम्ही शेती करता, तुम्हाला अजून लय उन्हाळा पावसाळा खाल्लेत तुम्ही. बोलूया तुम्हाला, कुठल्या काळात सरकार चांगलं होत? काळात ज्या वेळेला तुमचे शरद पवार होते का नाही त्या वेळेला काय बोलतो. हां, पुन्हा गांधी ती काय गांधीचं नाव लक्षात, राजीव गांधी त्या वेळेला, इंदिरा गांधी हे सरकार म्हणायचं. हे तर काय, हे सरकार आहे मोदीचं काय सांगताय? शेतकरी सुखी आहे का, समाधान आहे? कशाचा वं मरायचा शेतकरी लागला. आमदार तर आता तुम्हाला माहितीच आहे ना, मतलब आता आमदार मांडलाच पाणी नेतोय ना, आता पावसाळ्यात नेतोय, उन्हाळ्यात 5-8 आठवडे नेले इकडच्या मोठरा, सर्व प्रांत अधिकारी पाठवून जप्त करून नेले मोठरा, कनेक्शन डीपीआ बंद केल्या पाटाच्या कडेच्या, डीपीआच बंद काही केलेल्या, आणि कोणी इंजिनियरनं वगैरे उपाजलं की पोलीस गाड्या फिरते, ते तहसीलदार फिरतोय, प्रांतपर्यंत येतोय. काय यांचं काय सगळं चोर मारायचे? मी म्हणेल तेच कायदा चाललाय आणि सगळी लुटालूट आहे काय नाही, यांना वेळ आल्यावर कळल कसं काय आहे ते. काय राज्य भिकारिकेच्या वाटा करून आला ते मोठं, तर वरचं बजेट तर सोडा की ह्याचं राज्याचं, या तालुक्यापुरतं बोलतोय मी, राज्याचं सोडाच, राज्यात किती प्रकल्प आले, किती प्रकल्प बाहेर गेले, काय चाललं यांचं हे बघतोय ना ऐकतोय की आपण. विरोधक बोंबाल त्यात बुंबलू द्या, त्यांचं काम आहे, पण ते खरं किती आहे किंवा खोटं काय, काहीतरी गोष्ट असली पूर्व बाहेर येत नाही ना, त्याची शहानिशा करा. चित्र स्पष्ट होत असतं, तरी आतली जर गोष्ट बघितली म्हणजे सामान्य माणसाचा जनतेचा जर कौल बघितला तर जया भाऊंचा अवघड आहे. कसं काय अवघड आहे? अवघड आहे, त्यांच्याविषयी नाराजीचं चित्र भरत आहे. मग आता हे तर सीट कोणाची लागेल?
पक्षात अजून तुम्ही उमेदवार निश्चित केल्यानंतरच स्पष्ट होणार ना, जर त्यांचं तर अवघडच आहे. मला कोण उमेदवार पाहिजे महाविकास आघाडीत? बघा आता रणजित देशमुख बी काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत, तेही चांगलेच नेते आहेत. बरोबर. आणि भ्रष्टाचाराचं काय त्यांच्यावरती कलंक नाही किंवा काय नाही, ते नेते चांगले आहेत. अनिल देसाई ते पण चांगले आहेत. आता प्रभाकर देशमुखांच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांचं म्हणजे थोडक्यात जुने अधिकारी असल्यामुळे त्यांना म्हणजे आत्ताचं जर बघितलं पाठीमागच्या काळामध्ये त्यांची थोड्या फरकानं माताधिकानं त्याने हरपत करावी लागेल. आमच्या मुस्लिम जमातीत कुणालाही आलं नाही ते अजून. काय बोलतंय? आलंच नाही ते तर. बर, जमातल्या लोकांना लेडीजला कुणालाही पैसे आले नाहीत अजून. ह्या गावात कुणाला आले ती कुणाला नाही ती बरेचशे माहिती आले. हा, या इकडे इकडे चांगले आहे चांगले आहे की पण आता कधी येईल का नाही येईल त्याचे काय सांगता येत. बर, कसं आहेत आमदार आपले? आहेत, आमची गाठच घेत नाही मतदान. जेव्हा अगद्यांना गरज असते तेव्हाच उगवत आहेत ते. नंतर उगवत आहे जयकुमार गोरे. कसे आहेत ते? येतच नाहीत तर. काय बोलताय? येतच नाही, जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच माणूस येतो, नाहीतर येतच नाहीत. होय, तुमचं का कुठलं? आमचं ओडूज. ओडूज मध्ये येतच नाहीत? नाही येत, येऊन गेले असतील पण आमच्या पशी तर आलेले नाहीयेत. यांनी आपलं नुसतं लाडकी बहीण म्हटलं की सगळी मत तुम्हालाच मिळते ते. आज लेटर याला सुरुवात झाली गावात प्रत्येकाला. बरं का ताई, देवा भाऊ बोलतोय, वाचा काय देवा भाऊ बोलतोय. मत आम्हालाच द्या, मत आम्हालाच द्या. फोन नाही त्याच्यावर लिहून सरळ आले, पत्र आले. काय बोलतोय? पत्र आले पोस्टानं. हे कुठनं खर्च करते ताई? हे कोणाच्या बापाची स्टेट आहे? पत्र पत्र पाठवायचं किंवा या बहिणीनं पैसे द्यायचे कुणाच्या बापाच्या इस्टेट? कुणाच्या मुख्यमंत्रीच्या की उपमुख्यमंत्रीच्या बापाची इस्टेट वाटते ते काही? हे प्रचार का करताय परत? आणखी योजना करताय बरोबर, प्रचार कसला करताय? मत इथंच आलं पाहिजे. माईकवर सांगतात इथंच गाड्या वर दाखवून. कोण बाणाव दाखवतोय, कोण कमळाव दाखवतोय, म्हणजे यांच्या बापाची इस्टेट वाटली काही? योजना सरकारनं सुरू केली लाडकी बहिणी योजना, तुम्हाला लाभ मिळाला का? भेटला की? होय, दोन हप्ते भेटले, 3000 रुपये मिळाले. बरं, चांगली आहे का योजना? चांगलीच म्हणायचं म्हणजे चांगली पण आणि ही पण आहे आपलं. म्हणजे परत तर इकडं असं दर वाढवतात ना ते, तेलाचे वाढले, सोन्याचे वाढले, असं होत आहे. समाधान आहे का योजनेवर? समाधान आहे की परत महिलांसाठी मोफत ही दिलं ना त्यांनी, गॅस 3 सिलेंडर मोफत मिळाले. काय केलं पाहिजे सरकारनं? शेतकरी सुखी आहे का इथला? शेतकरी सुखी नाहीच आहे. आता तुम्ही काय व्यवसाय करता? आमचं दुकान आहे, असं फिरते व्यवसाय आमचा. मानखटाव. मानखटाव. कसं आहे वातावरण यावेळेस? निवडणूक जवळ आली, आता तुम्हाला मत मागा येणार की नेते मंडळी? हो, येणार की. कोण आहेत आमदार आपले? आमदार जयकुमार गोरे. कसं आहे काम त्यांचं? चांगलं आहे काम त्यांचं. पाणीही आपलं भरपूर आलेलं आहे इकडं तुमच्याकडे सातारा जिल्ह्यात. माणसं म्हणतात पावसाळ्यात पाणी सोडलं तुम्ही? नाही नाही, तसं काय नाही, म्हणजे त्यांचं नियोजन चालूच होतं अगोदर, त्याच्यामुळे पावसाळ्यात आलं पाणी. बरं बरं बरं. तुम्हाला लाडक्या बहिणीत पैसे आलं? पैसे आले किती काय, 3000 रुपये लगेच जातील संपून. काय बोलताय मग, राहते का? बरं बरं, समाधान नाही तुम्ही? समाधान नाही कशाला? समाधान आहे. शेतकरी सुखी आहे का? तुम्ही शेती करता? हो, लय सुखी आहे या 3000 घेऊन. काय केलं? काय म्हणजे काय निवडणुकी पुरत आहे का ही योजना? निवडणुकी पुरती आहे का असं वाटतंय का? मग निवडणुकी पुरतीच काय? होय, कायमस्वरूपी नाही का? कायमस्वरूपी द्यायते तुम्ही? होय. काय सांगाल, सरकार चांगलं आहे का वाईट आहे? लय चांगलं आहे, 3000 दिलं म्हणल्यावर. योजना एवढी करायची आणि एवढं दाखवायचं. जाहिरातबाजी चालू. 100% महिलांनी आलं का? 100% अर्ज भरलेल्या महिलांनी तरी आले का पैसे? त्याची जरा तुम्ही सर्वे करा की. पण भाजप सरकार म्हणजे बेकारचोट सरकार का? पैसे दिले ती का? आमचं 4-5 वर्ष झाले कारखान्याचा, अजून पैसे दिले नाही ती. असले लोकांनी सत्तेनं काढूनच टाकले पाहिजे, कशाला ठेवायला पाहिजे असले. आमदार कोण आहेत माहिती आपले? आमदार गोरे. आता कोण निवडून येईल? आता निवडून येईल ती आता उभं राहिलेली कळल्याशिवाय तरी का निवडून कोण येईल काय सांगतो? निवडून येईल का ते? आता उभं राहिल्यानंतर ती पुढं कोण आहे त्याच्यावर ती कळणार. तुमचं मत काय? तुमचा कल कोणाकडे आहे? इकडं
भाजप सरकार येऊन येज वाटतंय ना, तेच काय आहे. बर. आता योजना काढल्यात सरकारनं, योजना काय अहो कष्टाचे पैसे दिनाधीन भिकार जोड असलं भाजप सरकार, कष्टाचे पैसे दिनाधीन. आणि हे असले नुसतं इथं जांभाळ तेवढं देते, त्याचा काय उपयोग आहे? कष्टाचे आमचे पैसे दिले नाही ते 5 वर्ष झाले. आता निवडणुकीच्या आधी योजना काढली, माणसं म्हणतात की निवडणुकीपुरती योजना काढली. हा असं म्हणजे खरं आहे का खोटं आहे? कायमचे राहील काय माहित नाही आम्हाला तरी. आता काय माहिती आम्ही काय इथं राहणारी माणसं आम्हाला काय माहिती आहे? आता तुम्ही त्यांचं पैसे आलं ते म्हणून त्यांना मतदान करणार? हा पैसे आले म्हणून असं काही नाही, अजून काय आमचं काहीच नाही तसं. आहे ना, काय कसं वाटतंय सरकार चांगलं आहे का शेतकऱ्यांसाठी? कसं आता एवढं आम्हाला काय माहित नाही बाबा. शेतकरी सुखात आहे का? कशाचं सुखात आहे? शेतकऱ्याला काय आहे तावा? नाही कशाला दर नाही काय सगळं. शेतकऱ्याकडनं उकाळते ती या घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा, लाईट बिल पकाना आणायत येते या. आता एक बल खाली एक बल वर तर आम्हाला लाईट बिल येते 800-900 हजार रुपये लाईट बिल. कशातनं भरायचं आम्ही? शेतात काय आता यंदा पावसानं सगळं कुजून गेलंय शेतात. सोयाबीन नाही, मूग नाही, चवळा नाही, काय नाही, सगळं कुजलंय. काय करायचं? दर आहे का? कशाला दर आहे त्याला? दर नाही फिर नाही आलं तर नाही तर दर कशाचा? कसं कसं योजनेत पैसे घेतात? योजनेला पैसे देतात आणि इकडून वसूल करतात. बर, हिकंड योजना द्यायच्या सगळ्या, हिकडं दर मालाचं दर वाढव कमी करायचं शेतकऱ्यांच्या, नको त्या गोष्टींचे वाढून ठेवायचे. आता शेतकऱ्यांचं तुम्ही थोडक्यात उदाहरण घ्या, आज मसाला आपलं खाद्य असतं ना, कुठलं सुप्ला युरिया आहे जी, त्यांचे दर किती होते ज्यावेळेस मागल्या 2-4-5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी 200-300 रुपये होते, आज ते जवळ 2000 रुपये झाले. मग काय करणार मग शेतकरी? शेतकरी बाबाशी दर नाही कुठल्या, मग कसं करणार कोणी? काय आता निवडणूक जवळ आले, वातावरण तापलंय, कसं होईल? तापलंय काय आमची तुतारे. तुतारे काय बोलतो? हो तर तुतारीत मी 4-5 जण इच्छुक आहेत नाही, तिथे अनिल देसाई तुतारी म्हणणार आहे. अनिल देसाई काय बोलतोय? कसा माणूस आहे अनिल देसाई? एक नंबर. काय बोलताय? हो बर बर. काय केलं तुमच्यासाठी? आमच्यासाठी काय नाही पण सगळ्यांसाठी करते दिसते. होय बर. आमदार कसे आहेत आपले? आमदार आमदार कसे झाला तू? जयकुमार गोरी येतच का? नाही नाही इकडे येतच नाही तू. होय तर करत नाही. बर बर बर. काय होईल आमदार येतील पण निवडून? नाही नाही येत नाही. आता कसं काय माणूस बेकार आहे? काय बोलतोय? काय केलं? काय करतोय इकडे? काय इकडे येतच नाही तू. होय फिरकतच नाही तू. बर बर बर. काय त्यांनी काय करायला पाहिजे होत? त्यांनी काय आता इथं येऊन बघायचं काय? पण काहीच नाही केलं काय अमोल आहे का ना? आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.